Students, in the previous lecture, we are having a discussion on the classification of organic compounds depending upon their structure. Here we are studying the classification based on the structure, where I am drawing a tree diagram which is useful for the classification of organic compounds depending upon their structure. Now, the next point or the next type of classification of organic compounds, which is classification of organic compounds depending upon their functional group, or we can say based on functional group. क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गेनिक कंपाउंड्स बेस्ड ऑन फंक्शनल ग्रुप. आता फंक्शनल ग्रुप म्हणजे काय? फंक्शनल ग्रुप म्हणजे काय? तर फंक्शनल ग्रुप मीन्स यू नो ऑब्जर्व द फंक्शनल ग्रुप, इट इज द ऍटम ऑर ग्रुप ऑफ ऍटम्स विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द केमिकल बिहेवियर ऑफ अ कंपाउंड. The functional group, for example, suppose I am writing here an equation when N of propyl alcohol is treated with sodium water, it gives us the formation of corresponding sodium propoxide with the liberation of hydrogen ions. In this reaction, this hydrogen group OH, this OH group is known as the functional group of sodium alkoxide. OH group is responsible for the name of this compound as an alcohol. Hela apan alcohol mhanto kasha mhanto OH group cha pradeshan de hecha je reaction site kya he the compounds asta alcohol ki compound ja asta ya alcohol cha केमिकल प्रॉपर्टीज ह्या ओएच ग्रुप मध्ये. ओएच ग्रुप सपोज तुम्ही हे सुद्धा असेल, तर सपोज आय म्हणून घ्या अनाद एक्झाम्पल सी एल. आता हा क्लोरीन आहे, ह्या क्लोरीन त्याच्यात असलेला हा ग्रुप एन प्रोपिल क्लोराईड याचं नाव. तर एन प्रोपिल क्लोराईडच्या केमिकल प्रॉपर्टीज वेगळ्या, ओएच प्रेझेंट असताना एन प्रोपिल अल्कोहोलच्या प्रॉपर्टीज वेगळ्या, त्यांच्या प्रॉपर्टीज वेगळ्या. त्या प्रॉपर्टीज वेगळ्या कुणामुळे आहेत? क्लोरीन मुळे आणि इथं ओएच. बाकीची जी चेन आहे, कार्बनची चेन आहे, सी एच थ्री सी एच टू सी एच टू, हे चेन सेम आहे, त्याच्यामध्ये कुठलाही डिफरन्स नाही. इट मीन्स वेन वी ऑब्झर्व टुवर्ड्स द डेफिनेशन ऑफ फंक्शनल ग्रुप, सो फंक्शनल ग्रुप इज अन ॲटम ऑर ग्रुप ऑफ ॲटम विच लार्जली डिटरमाइन्स द केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अ कंपाउंड, विच लार्जली determines the chemical properties of compounds is known as functional group. Or we can say it as also like this: an atom or group of atom, an atom or group of atoms which is responsible for the chemical behavior of a compound, an atom or group of atoms which is responsible for the chemical behavior of a compound is known as functional group. म्हणजे ज्या विद्यार्थ्याने क्रॉप सायन्स निवडलेला आहे, ज्या विद्यार्थ्याने कॉम्प्युटर सायन्स निवडलेला आहे, ज्या विद्यार्थ्याने ग्रुप ए निवडला होता फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी मॅथमॅटिक्स विथ लँग्वेज, और दो स्टुडंट्स हू हॅव सिलेक्टेड द ग्रुप बी इन एक्झाम्पल, त्याच्यामध्ये फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आणि ज्योग्राफी होते, असे हे चार ग्रुप तुम्हाला स्टडीसाठी येतात. ते ग्रुप निवडला, ते ग्रुप निवडले तर तुम्ही काय सांगू शकता की आम्ही ग्रुप सी निवडलेला आहे, आम्ही कॉम्प्युटर सायन्स निवडलेला आहे, आम्ही क्रॉप सायन्स निवडलेला आहे, आमचा जनरल ग्रुप आहे, किंवा आम्ही पी सी बी ग्रुप निवडलेला आहे विथ ज्योग्राफी. हे जे कन्फर्मेशन होतं कशावर होतं? त्या ग्रुपच्या आधारे होतं. तुम्ही सायन्स साईडला ॲडमिशन घेतलं म्हणजे तुम्ही सायन्स निवडली, शाखा सायन्स निवडली, मग त्या सायन्स शाखेमध्ये तुम्ही फिनॉमिनल बॅचमध्ये ॲडमिशन घेतलं, मग फिनॉमिनल बॅचचे तुम्ही विद्यार्थी. हे फंक्शनल ग्रुप सारखंच आहे. एखादा ॲटम किंवा ग्रुप ऑफ ॲटम ज्या असते केमिकल रिॲक्शनसाठी किंवा केमिकल बिहेवियर जे आहे त्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल ज्यावेळेस असतो
त्यावेळेस त्याला आपण काय म्हणतो फंक्शनल ग्रुप किंवा एखादा ॲटम किंवा ग्रुप ऑफ ॲटम ज्यावेळेस त्याच्या प्रॉपर्टीज डिटरमाइन करतो त्याच्या प्रॉपर्टीज डिटरमाइन करतो त्यावेळेस त्याला आपण काय म्हणतो फंक्शनल ग्रुप. आता हे तर ॲटम आहे क्लोरीन, हे तर ग्रुप ऑफ ॲटम आहे ओ एच. जर समजा इथं सी ओ एच जर प्रेझेंट असेल सी एच थ्री सी एच टू सी ओ एच हे ब्युटिरिक ऍसिड हे काय झालं ऍसिड झालं कशाच्या प्रोसेसमुळे सी ओ एच ग्रुपच्या प्रोसेसमुळे. हा फंक्शनल ग्रुप आहे ॲटम ऑर ग्रुप ऑफ ॲटम विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द केमिकल बिहेवियर. ॲटम ऑर ग्रुप ऑफ ॲटम विच इज लार्जली डिटरमाइन्स द केमिकल प्रॉपर्टीज इज नोन ॲज फंक्शनल ग्रुप. अँड ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर ॲज वी आर ऑल हॅविंग नॉलेज अबाउट द लार्ज नंबर ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स वी हॅव टू क्लासिफाय दे. How these are classified? In the previous lecture we are having discussion about the classification of organic compounds depending upon their structural formulas, depending upon their structure. And in today's lecture we are going to discuss the classification of organic compounds based on functional group. Can you recognize the functional group? An atom or group of atom which is responsible for the chemical behavior of a compound is known as functional group, or an atom or group of atom which is largely determines the chemical properties is known as functional group. Now how these are classified? Generally for your study there are 23 functional groups are suggested. You are having a study of 23 functional groups. 23 फंक्शनल ग्रुप ची स्टडी आहे. आता ते फंक्शनल ग्रुप कसे लक्षात घ्या. स्टार्टिंग विथ अल्केन. फर्स्टली वी आर गोइंग टू स्टार्ट विथ फंक्शनल क्लासिफिकेशन विथ अल्केन नेम ऑफ द क्लास. त्याच्यामध्ये कार्बन ऍटम्स आर अटॅच्ड विथ सिंगल कोवॅलेंट बॉन्ड्स रिप्रेझेंटेशन ऑफ द क्लास. आणि एक्झाम्पल जर याचं असेल पाहिजे तर ते एक्झाम्पल इथे सी एच थ्री सी एच थ्री किंवा त्याला आपण लिहित असताना कसं लिहिलं होतं आलं स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशन हे अशा प्रकारे लिहिलं होतं आपण इथे कार्बन ॲटम्स आर अटॅच विथ सिंगल कोवॅलेंट बॉन्ड्स विथ ऑल ॲटम्स विच आर प्रेझेंट विथ दी कार्बन ॲटम. अल्केन अल्केन म्हणजे ॲलिफॅटिक सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. लक्षात घ्या डेफिनेशन याची. अल्केन्स आर ॲलिफॅटिक सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स कंटेनिंग कार्बन कार्बन सिंगल कोवॅलेंट बॉन्ड्स. अल्केन्स कशाचं क्लासिफिकेशन आहे हायड्रोकार्बनचा ग्रुप आहे तो. हायड्रोकार्बन हायड्रोकार्बन म्हणजे काय प्रेझेंट ऑफ हायड्रोजन अँड कार्बन ॲटम. म्हणजे हायड्रोजन आणि कार्बन सोबत दुसरे कोणीही प्रेझेंट नसतात त्यांना आपण हायड्रोकार्बन म्हणतो. आणि हायड्रोकार्बनमध्ये फर्दर क्लासिफिकेशन करत असताना सॅच्युरेटेड सॅच्युरेटेड म्हणजे कोणते झाले अल्केन. सॅच्युरेटेड म्हणजे अल्केन आणि अनसॅच्युरेटेड मध्ये अनसॅच्युरेटेड मध्ये पण दोन येतात अल्किन आणि अल्काय. हे कशाचे क्लासिफिकेशन आहे हायड्रोकार्बनचे. कसे क्लासिफिकेशन आहे हायड्रोकार्बनचे. हायड्रोकार्बन्स मध्ये सॅच्युरेटेड म्हणजे कसले सिंगल कोवॅलेंटली बॉन्डेड जे असतात त्या टाइमला अटॅच होते. आणि अनसॅच्युरेटेड म्हणजे एखादा ठिकाणी डबल बॉन्ड प्रेझेंट असेल किंवा एखाद्या ठिकाणी ट्रिपल बॉन्ड नाही अटॅचमेंट असतो त्यावेळेस त्याला आपण अनसॅच्युरेटेड असतो. तर हायड्रोकार्बन्स जे आहे इट इज अल्केन. अल्केन्स आर सॅच्युरेटेड ॲलिफॅटिक सॅच्युरेटेड. ॲलिफॅटिक म्हणजे ओपन चेन. अल्केन्स आर ॲलिफॅटिक सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. ॲलिफॅटिक सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स विच आर हॅव्हिंग अटॅचमेंट विथ अदर कार्बन ॲटम्स बाय सिंगल कोवॅलेंट बॉन्ड. त्याचं एक्झाम्पल हे त्याचं नाव आपण लिहित असताना इथेन असं लिहितो. त्याचं नॉन इंग्लिश मी तुम्हाला बरं सांगणार आहे हे इथेन. आता त्याच्यानंतर पुढचं जे क्लासिफिकेशन जे क्लास आहे इट इज अल्किन. आता हे अनसॅच्युरेटेडचाच प्रभाव पुढचा जो क्लास येतो तो अल्किनचा. अल्किन अल्किन म्हणजे काय त्याचं रिप्रेझेंटेशन कसं आहे सी डबल बॉन्ड विथ सी. दोज ॲलिफॅटिक अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स कंटेन्स ॲट लिस्ट वन कार्बन कार्बन डबल बॉन्ड. कार्बन आणि कार्बनमध्ये ॲटलिस्ट एखाद्या ठिकाणी म्हणजे एक्झाम्पल सी एच थ्री त्याचे एक्झाम्पल येतो सी एच थ्री सी एच टू
CH double bond CH2 किंवा CH3 CH double bond CH CH3 at least one ठिकाणी at least one position when we have the presence of unsaturation in the form of double bond then that are known as alkenes म्हणजे कार्बनच आणि कार्बन मध्ये एखाद्या ठिकाणी at least the chain मध्ये at least one position is have the presence of double bond in the form of unsaturation that is known as alkene म्हणजे पुढचा प्रकार येतो alkynes alkynes त्याचं रिप्रेझेंटेशन काय C ट्रिपल बॉन्ड विथ C म्हणजे सगळ्याच ठिकाणी ट्रिपल बॉन्ड प्रेझेंट असतो तर त्याचं काय असतं aliphatic unsaturated hydrocarbons which have presence of at least one carbon-carbon triple bond are known as alkynes. हे एक्झाम्पल मध्ये आपण असं लिहू शकतो हे अल्किन म्हणजे होतं त्याच्या ठिकाणी आपण अल्काइन लिहू शकतो सी एच थ्री सी ट्रिपल बॉन्ड सी सी एच थ्री और सी एच ट्रिपल बॉन्ड सी एच किंवा इथला हायड्रोजन काढला आपण इथं सी एच थ्री लिहिला तर हे काय झाले अल्काइन झाले अल्काइन अल्किन अल्किन आणि अल्काइन्स या तिघांमध्ये समानता कुठली आहे दिस ऑल आर हायड्रोकार्बन्स हायड्रोकार्बन्स कसले एलिफॅटिक एलिफॅटिक हायड्रोकार्बन्स एलिफॅटिक मध्ये परत सॅच्युरेटेड असतील सॅच्युरेटेड असतील तर आपण काय म्हणतो अल्केन अल्केनचं सॅच्युरेटेड म्हणजे कसले कार्बन कार्बन सिंगल कोवॅलेंटली बॉन्डेड असतात आणि अनसॅच्युरेटेड फर्दर जे क्लासिफिकेशन येतं अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन अनसॅच्युरेटेड मध्ये कसले क्लासिफिकेशन आहे तर फर्दर दोघांमध्ये कोणते येतं अल्किन आणि अल्काइन अल्किन आणि अल्काइन्स म्हणजे अल्किन म्हणजे कोणते दोज एलिफॅटिक अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स कंटेनिंग कार्बन कार्बन डबल कोवॅलेंट बॉन्ड ऍट लीस्ट वन पोझिशन कुठल्या तरी एखाद्या पोझिशनला ते डबल बॉन्ड प्रेझेंट असेल त्या हायड्रोकार्बन मध्ये एलिफॅटिक अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन मध्ये ऍट लीस्ट वन पोझिशन इज हॅव द प्रेझेन्स ऑफ डबल कोवॅलेंट बॉन्ड बिटवीन टू कार्बन्स देन इट इज कन्सिडर्ड ऍज अल्काइन अल्किन अल्काइन्स आर एलिफॅटिक अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स व्हिच कंटेन्स ऍट लीस्ट वन कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड दॅट आर नोन ऍज अल्काइन्स हे त्याचं फर्दर फर्स्ट थ्री क्लास जे आहेत अल्केन अल्किन आणि अल्काइन्स दीज आर द बेसिक ऑफ ऑर्गॅनिक कंपाउंड ऑर्गॅनिक केमिस्ट्री अल्केन अल्किन अल्काइन जे आहेत किंवा आपण अल्केन जे सांगतो ते काय आहे इट इज बेस ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री अल्किन जे आहे ते बेस आहे आता नेक्स्ट नेक्स्ट मध्ये कुठला येतो हलाइड हलाइड म्हणजे काय रिप्रेझेंटेशन लक्षात घ्या त्याचं एक्स एक्स इज द रिप्रेझेंटेशन ऑफ हलाइड आता एक्स म्हणजे काय कन्सन्ट्रेशन आहे लक्षात घ्या क्लोरीन क्लोरीन ब्रोमीन आयोडीन काय सांगितलं मी क्लोरीन क्लोरीन ब्रोमीन अँड आयोडीन हे काय आहे हॅलोजन्स तुम्ही मागच्या वर्षी स्टडी केली असेल ते पिरियडिक टेबल मध्ये स्टडी केलेली आहे तुम्ही त्याच्यामध्ये हॅलोजन फॅमिली स्टडी केलेली आहे तुम्ही त्याच्यामध्ये फ्लोरिन क्लोरिन ब्रोमिन आणि आयोडीन हे असलेले म्हणजे एफ सी एल बी आर आयोडीन ॲसिटाईन हे जे ग्रुप होते ना तुम्ही स्टडी केलेले फॅमिली का हॅलोजन फॅमिली म्हणतात तुम्ही त्याला ते हॅलोजन फॅमिली म्हणजे जर जे प्रेझेंट असतात त्यांना आपण हलाइड असले होते दीज आर जनरली डिनोटेड ॲज एक्स एक्स याचं काय झालं रिप्रेझेंटेशन झालं त्या क्लासचं की बाबा एक्सचा प्रेझेन्स असला म्हणजे एक्स म्हणजे कोण असेल आयदर इट विल फ्लोरिन असेल क्लोरिन असेल ब्रोमिन असेल किंवा आयोडीन असेल हॅलोजन्स यांना काय म्हणतो आपण हॅलोजन्स अँड दे क्लास इज नोन ॲज हलाइड मग ते कशावर प्रेझेंट आहे त्याच्यावर ते सपोज हे सी एच थ्री सी एल आहे आणि मिथिल क्लोराईड झालं किंवा सी एच थ्री सी एच टू बी आर हा काय झाला इथिल ब्रोमाइड झाला प्रेझेन्स ऑफ हॅलोजन्स हे जे हॅलोजन्स प्रेझेंट आहे हॅलोजनच्या प्रेझेन्समुळे ह्या कंपाऊंडच्या प्रॉपर्टीज वेगळ्या येतात फंक्शन ग्रुप इज नोन ॲज हॅलोजन अँड द क्लास इज नोन ॲज हॅलाइड त्याच्यानंतरचं जे आहे ते आहे सपोज अल्कोहोल अल्कोहोल फिनॉल
class we thought, because both are having the identical presence of group. Those animals, they are present both as the OH group is present. दोघांचे जे क्लास क्लास ऑफ जे रिप्रेझेंटेशन आहे ते नाव जे आहे त्याला कोर्स एकदम वेगळं असेल तरी दोघांमध्ये हे प्रेझेंट कशाचा येतो ओ एच चा आता ओ एच कोणते पण हा अल्कोहोलिक आहे आणि हा फिनॉलिक ओ एच म्हणतो आपण अल्कोहोलिक अँड फिनॉलिक डिपेंडिंग अपॉन द क्लास डिपेंडिंग अपॉन द कंपाउंड ऑन विच हायड्रोजिन ग्रुप इज अटॅच हा जो ओ एच आहे त्याला आपण काय म्हणतो जनरली हायड्रोक्झिन हायड्रोक्सिल ग्रुप हा कसला ग्रुप आहे हायड्रोक्सिल ग्रुप ज्याच्यामध्ये हे अल्कोहोलिक हायड्रोजन ग्रुप आणि फिनॉलिक हायड्रोजन ग्रुप किंवा अल्कोहोलिक ओएच आणि फिनॉलिक ओएच हे अल्कोहोलिक ओएच आणि फिनॉलिक ओएच काय डिफरन्स आहे लक्षात घ्या वेन हायड्रोजन ग्रुप इज अटॅच्ड विथ वेन हायड्रोजन ग्रुप इज अटॅच्ड विथ एलिफॅटिक कंपाउंड वेन हायड्रोजन ग्रुप इज प्रेझेंट इन प्रेझेंट ऑन एलिफॅटिक चेन एलिफॅटिक कंपाउंड एलिफॅटिक म्हणजे कसले ज्याच्यामध्ये ऍटलीस्ट दोन टर्मिनल प्रेझेंट असतात त्यांना आपण काय म्हणतो अल्कोहोलिक लिसन केअरफुली अँड दोज ऑर्गेनिक कंपाउंड इन विच हायड्रोजन ग्रुप इज प्रेझेंट ऑन ॲरोमॅटिक रिंग ॲरोमॅटिक कंपाउंड ॲरोमॅटिक तुम्हाला क्लासिफिकेशन पाहिलं त्या दिवशी आपण ॲरोमॅटिकमध्ये बेन्झिन पाहिलं नॅप्थेलिन सांगितलं होतं अँथ्रेसिस सांगितलं होतं ॲरोमॅटिक कंपाउंड हे डिफरन्स आहे वेन हायड्रोजन ग्रुप इज प्रेझेंट ऑन ॲरोमॅटिक रिंग देन इट इज कन्सिडर्ड ॲज फिनॉल वेन हायड्रोजन ग्रुप इज अटॅच्ड विथ अन ॲलिफॅटिक कंपाउंड ॲलिसायक्लिक कंपाउंड देन दॅट इज नोन ॲज अल्कोहोलिक म्हणजे हे डिफरन्स लक्षात घ्या आता CH3 CH2 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 OH यन ब्युटील अल्कोहोल यन ब्युटील अल्कोहोल ओएच ग्रुप कोणावर प्रेझेंट आहे ॲरोमॅटिक चेनवर किंवा आता फिनॉलच्या बाबतीत हे जे बेन्झिन आहे बेन्झिनची हे जे रिंग आहे त्या रिंगवर हा ओएच ग्रुप प्रेझेंट आहे हा ओएच ग्रुप प्रेझेंट आहे दिसतंय का हे फिनॉलचे रिंग बेन्झिनची रिंग त्याच्यावर हा ओएच ग्रुप प्रेझेंट आहे याचं नाव पाहिलं तर आपण फिनॉल ते जर समजा सायक्लोहेक्सेन जो आपण काढला होता ॲलिसायक्लिक मध्ये सायक्लोहेक्सेन ॲलिसायक्लिक कंपाउंड वर जर प्रेझेंट असेल ओएच ग्रुपचा तर इट इज ऑल्सो कन्सिडर्ड ॲज अल्कोहोल फक्त कोणावर प्रेझेंट असेल ओएच ग्रुप जर ॲरोमॅटिक रिंगवर प्रेझेंट असेल किंवा बेन्झिनॉइड कंपाउंड जे असतात ना आपण सांगितलेले हे नॅफ्थॉल टू नॅफ्थॉल किंवा बीटा नॅफ्थॉल हे स्ट्रक्चर कसले आहे ॲरोमॅटिक रिंगचे ॲरोमॅटिक रिंगवर प्रेझेंट कोणाचा आहे ओएच ग्रुपचा देन दीज आर कन्सिडर्ड ॲज फिनॉल वेन हायड्रोजन ग्रुप इज लोकेटेड ऑन ॲलिफॅटिक कंपाउंड वेन हायड्रोजन ग्रुप इज लोकेटेड ऑन ॲलिसायक्लिक कंपाउंड देन दॅट आर नोन ॲज अल्कोहोल्स दॅट आर नोन ॲज अल्कोहोल्स कोणते ॲलिफॅटिक कंपाउंड किंवा ॲलिसायक्लिक म्हणजे डिफरन्स कुठं आहे फक्त तर प्रेझेन्स ऑफ ओएच ग्रुप ऑन ॲरोमॅटिक रिंग हे ॲरोमॅटिक रिंग वर्स काय कशामध्ये मला आता लक्षात घ्या हे जे स्ट्रक्चर आहे हेअर स्ट्रक्चर हे जे बेन्झिनचं जे स्ट्रक्चर काढतो मी हे बेन्झिन जो आहे त्याला बेन्झिनला आपण जनरली कन्सिडर करत असताना फिन असं नाव आहे बेन्झिन इज नेम्ड ॲज फिन बेन्झिन असलेलं स्ट्रक्चर असले किंवा ॲरोमॅटिक कंपाउंड आपण बेस बेन्झिन रूप करतो हे बेन्झिनच्या सारख्या रिंग असलेले किंवा बेन्झिन सारखं बिहेवियर असलेले किंवा ॲरोमॅटिक कंपाउंड वर प्रेझेंट ओएच ग्रुप असल्यामुळे ते फिनॉल असं तुम्ही केलं फिनॉल बेन्झिनॉल त्याला आपण काय म्हणतो फिनॉल त्याच्यामुळे ह्या क्लासचं नाव काय झालं फिनॉल कशाचं फंक्शन ग्रुप जे आहे त्याचं क्लासचं नाव काय झालं फिनॉलचं कशामध्ये आलं ओएच ग्रुपचा प्रयोग कोणावर येतोय ॲरोमॅटिक रिंगवर ॲरोमॅटिक रिंगवर त्याच्यामुळे हे फिनॉल किंवा त्याला आपण बेन्झिनॉल असं म्हणतो पण फिनॉल हे त्याचं क्लासचं नाव आहे फिनॉल
अल्कोहोल कशा म्हटलं जातं, अल्कोहोल एलिफॅटिक चेन वर किंवा एलिसायक्लिक कंपाउंड वर बनत असल्यामुळे OH ग्रुप कसला आहे, हा अल्कोहोलिक OH आहे, अल्कोहोलिक OH. सो दीज आर नोन एज द क्लास ऑफ अल्कोहोल्स ड्यू टू प्रेजेंस ऑफ हायड्रोजन ग्रुप ऑन एलिफॅटिक और एलिसायक्लिक कंपाउंड. दीज फिनॉल्स, व्हाय? प्रेजेंस ऑफ हायड्रोजन ग्रुप ऑन फीन, प्रेजेंस ऑफ हायड्रोजन ग्रुप ऑन एरोमेटिक कंपाउंड, सो इट इज नेम्ड एज फिनॉल. त्याच्यानंतरचं जे क्लास आहे इट इज इथर्स. इथर्स माहित आहेत तुम्हाला? इथर्स माहिती असतील तुम्हाला, कारण की ते स्प्रे वापरतात ना अत्तर, जनरली अत्तरामध्ये समावेश इथर्स असतो. इथर्स नेक्स्ट क्लास ऑफ ऑर्गॅनिक कंपाउंड्स डिपेंडिंग अपॉन फर्स्ट ग्रुप इट इज इथर्स. आता हे इथर्स, इथर्स म्हणजे इथर्सचं क्लासिफिकेशन कसं लक्षात घ्या, त्याचा क्लास कसा रिप्रेझेंट केला जातो, इट हॅव द प्रेझेन्स ऑफ डायव्हॅलंट ऑक्सिजन, इट हॅव द प्रेझेन्स ऑफ डायव्हॅलंट ऑक्सिजन अटम, म्हणजे ऑक्सिजन सेंटरला प्रेझेंट असतो दोन आल्किन ग्रुपच्या किंवा आर्यन ग्रुपच्या, त्यांना आपण इथर असं म्हणतो. त्याचं एक्झाम्पल हे लक्षात घ्या, सी एच थ्री ओ सी एच थ्री डायमिथिल इथर, लक्ष देते का, हे आपलं फक्त एवढं चेंज आहे, तर हे सी एच थ्री हे सी एच थ्री हा काय झाला, इथेन झाला. इथेन हे तर काय प्रेझेन्स आहे ऑक्सिजनचा, डायरेक्ट ऑक्सिजन ऍटमचा अटॅच कर, त्याच्यामुळे आपण काय म्हणतो इथर. ह्याच्या प्रॉपर्टीज वेगळ्या, इथरच्या प्रॉपर्टीज वेगळ्या, इथेनच्या प्रॉपर्टीज वेगळ्या, त्या सगळ्या प्रॉपर्टीज वेगळ्या पण मग आहेत ड्यू टू प्रेझेन्स ऑफ द डायव्हॅलंट ऑक्सिजन ऍटम इन द स्ट्रक्चर. त्याचे जे फंक्शन ग्रुप आहे तो कोणता आहे, डायव्हॅलंट ऑक्सिजन ऍटम आहे. डायव्हॅलंट ऑक्सिजन ऍटममुळे हे काय असतात, ते जनरली इझिली इव्हॅपोरेट होतात, इव्हॅपोरेशन लवकर होतं. हे इथरचं क्लास आहे, इथरचं क्लास क्लासिफिकेशन ऑफ फंक्शन ग्रुप जे त्याच्यामध्ये तुला येतो इथर्स. इथर्स रिप्रेझेंटेशन कोणतं आहे, डायव्हॅलंट ऑक्सिजन ऍटम, म्हणजे एक्झाम्पल डायमिथिल इथर. त्याच्यानंतर फर्दर जो आहे तो येतो ऍल्डिहाइड्स. Aldehydes, I'm going here on the ketones, carboxylic acids. आता हे तीनही सेम कालीन लक्षात घ्या, तर हा कार्बन ऍटम जो ऑक्सिजन सोबत अटॅच आहे CO SCO ते CH, त्याचा ग्रुप कोणता येतो CO H aldehydes, याचा कुठला येतो CO, लक्षात घ्या. आणि ह्याचा कुठला येतो CO OH. ह्या तिघांमध्ये सिमिलॅरिटी कुठली आहे, कार्बन ते सी डबल बॉन्ड ओ, हे सी डबल बॉन्ड ओ हा जो ग्रुप येतोय त्याला आपण काय म्हणतो, कार्बोनिल ग्रुप. काय म्हणतो त्याला आपण, कार्बोनिल ग्रुप. हा अल्डिहाइड त्याच्यामध्ये एका बाजूला हायड्रोजन प्रेझेंट आहे, एकाच्या बाजूला कुठला असेल आर असेल किंवा ए आर असेल, म्हणजे आर्यन ग्रुप असेल किंवा अल्किन ग्रुप असेल, ते त्याच्या एक्झाम्पल डिपेंड करते. मुख्य काय डिफरन्स आहे हे अल्डिहाइड. आता हे सिम्पल्स कसं येईल, ए आर आर एका बाजूला, दुसऱ्या बाजूला तिथं एच चाळीस कुठला ग्रुप प्रेझेंट आहे, आर किंवा ए आर, हायड्रोजनच्या ऐवजी अल्किन ग्रुप प्रेझेंट असेल किंवा आर्यन ग्रुप प्रेझेंट असेल. ते जर समजा आपण कार्बोनिक ऍसिड पाहिलं तर काय होतं, ते ए आर ऑन आर हे सी ओ ओ एच, म्हणजे हायड्रोजनच्या ऐवजी तिथं ओ एच ऍसिड म्हणतो, हायड्रोजनच्या ऐवजी आल्किन ग्रुप आहे की दोन मध्ये. हे कार्बोनिक ग्रुप यांच्या तिघांमध्ये सेमच आहे ना, कार्बोनिक ग्रुप तिघांमध्येही सेमच आहे, दिस आर जनरली कन्सिडर्ड ॲज कार्बोनिल कंपाउंड्स. त्यांना काय म्हणतो आपण, कार्बोनिल कंपाउंड्स. कसले, कार्बोनिल, कोणते, अल्डिहाइड्स, किटोन्स, कार्बोक्सिलिक ऍसिड्स, ऍसिड क्लोराइड्स, ऍसिड अनहायड्राइड्स, असे काही त्यांचे फर्दर क्लासेस आहेत, जागा पूर्ण कसे वापरलेलं आहे ते पुढचे घेणं जातं. अल्डिहाइड्स, किटोन्स अँड कार्बोक्सिलिक ऍसिड्स, अल्डिहाइड ग्रुप प्रेझेन्स ऑफ
carbon group with presence of hydrogen. Presence of carbon group with either with two alkyl groups or aryl groups or alkyl and aryl group. ते काय असू शकतं त्याच्यावर ते कार्बन कशा सोबत अटॅच शकतो तो ॲलिमॅटिक चेन म्हणजे आर्किल ग्रुप सोबत अटॅच असू शकतो किंवा एका बाजूला आर्किल ग्रुप एका बाजूला आर्किल ग्रुप असेल किंवा दोन्ही बाजूला आर्किल ग्रुप असतो आणि कार्बनिक ऍसिडमध्ये काय होतं की कशा बाजूला ते ॲरोमॅटिक रिंग आर्किल ग्रुप बनलेला असेल किंवा आर्किल ग्रुप बनलेला असेल तर ते ॲल्डिहाइड ग्रुप केटोनिक ग्रुप आणि कार्बोक्झिलिक ऍसिड ग्रुप याचे एक्झाम्पल CH3 CH2 COH याचं नाव येतं प्रोपॅनल तुला नाव लक्षात घ्या प्रोपॅनल लक्षात घ्या त्याचं समजा एकदा CH3 CO CH3 हे प्रोपॅनल 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 ONEAL तेच त्याचं नाव येत आहे प्रोपॅनॉइक ॲसिड एक्झाम्पलचे नाव लक्षात घ्या प्रोपॅनल प्रोपॅनल प्रोपॅनॉइक ॲसिड AL कशाचं रिप्रेझेंटेशन आहे ॲल्डिहाइड OAL कशाचं रिप्रेझेंटेशन आहे केटोनचं ईक ॲसिड कशाचं रिप्रेझेंटेशन आहे कार्बोनिक ॲसिड त्यांचं नेहमीचं चेन आपण परत पाहणार आहे तुमच्या लक्षात येण्यासाठी सांगतो तुम्हाला क्लासिफिकेशन फंक्शन ग्रुपवर आधारित ठेवलं असतं तर कार्बोनिक कंपाऊंड्स आहेत जसं की ॲल्डिहाइड्स किटोन्स कार्बोजेनिक ॲसिड्स कार्बोनिक कंपाऊंड्स आहेत ॲसिड क्लोराईड्स असतील ॲसिड अमाइड्स असतील किंवा अमाइड्स असतील किंवा त्याला ॲसिडॉनाइड्स असतील जसं की आपण घेणार आहोत ॲल्डिहाइड्स किटोन्स कार्बोजेनिक ॲसिड्स हे ती वेग कोण आहे कार्बोनिक कंपाऊंड्स कार्बोनिक कंपाऊंड म्हणजे कसले दे हॅव द प्रेझेन्स ऑफ सी डबल बॉन्ड ओ इन देअर स्ट्रक्चर इन देअर फंक्शन ग्रुप दिस हॅव द प्रेझेन्स ऑफ सी डबल बॉन्ड ओ कार्बोनिक ग्रुप कार्बोनिक कार्बन कार्बन इज बॉन्डेड विथ ऑक्सिजन ऍट बाय डबल कोवॅलेंट बॉन्ड दिस इज नोन ऍज कार्बोनिल विथ द प्रेझेन्स ऑफ कार्बोनिल वेन वी हॅव द प्रेझेन्स ऑफ हायड्रोजन देन इट इज कन्सिडर्ड ऍज ॲल्डिहाइड वेन वी हॅव द प्रेझेन्स ऑफ टू सेम ऑर डिफरंट अल्किल ऑर आयन ग्रुप्स विथ अटॅच्ड विथ द कार्बन ऍटम कार्बन कार्बन इट इज नोन ऍज किटोन्स and when we have the presence of one alkyl aryl group or one alkyl or aryl group and hydrogen group then it is considered as carboxylic acid hey this is a classification of aldehydes ketones carboxylic acids atacha nantar jo class ahe acha nantar cha jo class ahe acetic anhydride now this is acetic
anhydride. Acetic anhydride. कैसे देते का हे सुद्धा कसला कार्बोनिलच आहे ना, हा जो कार्बोनिल आहे आपण जे सुरू करतो त्याच्यावर हे पुढचे ग्रुप आहेत ना अनहायड्राइड ऍसिड ग्रुप प्रेझेंट आहे. इथं समजा हे आर जमीन दार सी ओ ओ ऍसिड अनहायड्राइड त्याच्यामुळे हे ऍसिड अनहायड्राइड कशात आहे तर अल्दोल वगैरे त्याचा कार्बोनिल ग्रुप मध्ये. त्याच्यानंतर पुढचा जो आहे सपोज आय एम गोइंग हियर अमाइन्स amines. Listen carefully. Amines. NH2. Ethyl amine. Ethyl amine. ह्याच्यामध्ये हे कसलं झालं प्रायमरी प्रायमरी अमाइन ना प्रायमरी अमाइन. आता सेकंडरी अमाइन आणि हे टर्शरी अमाइन हे लक्षात घ्या. आता प्रायमरी सेकंडरी टर्शरी अमाइन हे तुम्हाला पुढच्या वर्षी चढण्यासाठी आहे. क्लासिफिकेशन लक्षात घ्या. प्रायमरी अमाइन म्हणजे काय लक्षात घ्या. NH3 हा काय आहे अमिनो. त्याच्यातला एक हायड्रोजन प्लस केला म्हणजे हे जे HNH3 हा अमाइन ग्रुप आहे. अमाइन त्याला आपण अमाइन असं म्हणतो. NH3 अमोनिया त्याच्यातला एक हायड्रोजन रिप्लेस केला म्हणजे हे हायड्रोजन रिप्लेस केलं काय झालं एच इथला हायड्रोजन रिप्लेस करा NH2 हे काय झालं प्रायमरी. हे काय झाला प्रायमरी. त्याच्या पुढचं नंतर दोन हायड्रोजन गेले राहिला काय एकच हायड्रोजन. हे कसला झाला सेकंडरी सेकंडरी. आणि समजा तीनही हायड्रोजन गेली असतील तर कसला झाला टर्शरी. कसे देते का अमाइन मध्ये किती हायड्रोजन रिप्लेस झाले किंवा किती हायड्रोजन गेले आहेत त्याच्यावरती कसं कोणते आले त्याच्यावर ते प्रायमरी सेकंडरी टर्शरी होतात. प्रायमरी मध्ये फक्त एकच हायड्रोजन रिप्लेस केला जातो म्हणजे हे इथिल ग्रुप न हे एक हायड्रोजन रिप्लेस केला NH3 मधला. कशाचे रिप्लेस केले आपण NH3 मधले. आपण कशाचे रिप्लेस करतो NH3 मधले हायड्रोजन रिप्लेस केले एक हायड्रोजन रिप्लेस केला प्रायमरी अमाइन हे सेकंडरी. त्याच्यामध्ये हे दोन्ही बाजूला CH3 CH2 NH CH2 CH3 दोन्ही कशाला रिप्लेस केले आपण इथिल ग्रुप डाय इथिल अमाइन. डाय इथिल अमाइन जे काही इथिल रिप्लेस केला किती हायड्रोजन रिप्लेस केले हायड्रोजनचे एक केला प्राइमरी दोन हायड्रोजन रिप्लेस केले सेकंडरी आणि तेच टर्शरी अमाइन. टर्शरी अमाइन मध्ये काय होतं CH3 CH2 N CH2 CH3 आणि हे CH2 CH3 एक रिप्लेस केला दोन केले तीन केले तीनही हायड्रोजन रिप्लेस केल्यामुळे आपण काय म्हणतो टर्शरी अमाइन. प्रायमरी अमाइन सेकंडरी अमाइन टर्शरी अमाइन. लक्षात येते का तुमच्या प्रायमरी कोणते ज्याच्यामध्ये अमोनिया मधला एक हायड्रोजन गेला. अमोनिया मधला एक हायड्रोजन गेला असेल दुसरं कोणतं रिप्लेस करत असताना एक हायड्रोजन रिप्लेस केला असेल तर त्याला आपण काय म्हणतो प्रायमरी अमाइन. जर दोन हायड्रोजन रिप्लेस करत केले असेल तर आपण काय म्हणतो सेकंडरी अमाइन. जर तीनही हायड्रोजन रिप्लेस करत असतील तर आपण काय म्हणतो टर्शरी अमाइन. हे लक्षात आलं तुमचं क्लासिफिकेशन. आता ह्याच्या पुढचं जे क्लासिफिकेशन आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरला पाहू. थँक्यू.